बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूरमध्ये राहणारे हे आहेत नागोराव जगदाने. सरकारी सेवेतून सेवानिवृत्त होण्याआधी त्यांनी मलकापूरच्या गोकुलधाम लेआउटमध्ये एक प्लॉट खरेदी केला होता. या प्लॉटवर जगदाने यांनी SDFC कडून लोन घेऊन घरही बांधलं होतं. त्यानंतर 2007 पर्यंत त्याचा भरणाही नागोराव जगदाने यांनी केला. जेव्हा त्यांना हे घर विकण्याची वेळ आली तेव्हा समजलं की या जागेची सरकारकडून मोजणीच झाली नाही आहे. खामगाव येथे झाली म्हणून घर विकण्याचे मला काम पडलं, तर घर खरीददार यांनी मला घराची मोजणी करून मागितली. त्यासाठी मी संबंधित कार्यालयात गेलो असता तेथील अधिकाऱ्यांनी मला सांगितले की सदर लेआउट याची सरकारी मोजणी झालेली नाही, तेव्हा हा प्रकार माझ्या निदर्शनास आला. या लेआउटचे मालक भारत चौरे यांनी लेआउटचं मोजमाप सरकारी विभागाकडून केलंच नसल्याचं उघड झालं आहे. या संबंधीची तक्रार नागोराव जगदाने यांनी विविध विभागाकडे केली आहे. यावर बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी काय कारवाई करतात ते पाहावं लागेल. चंचलेश जाधव, माझा विदर्भ, बुलढाणा.